हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. आज आपण अगदी इन्स्टंट असं वॉटरमेलन ज्यूस बनवणार आहोत, जो की अगदी अप्रतिम बनतो आणि प्यायला अगदी अमेझिंग लागतो. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. कलिंगडाचा ज्यूस बनवण्यासाठी ते सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटीभर कलिंगड घेतलेत, कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. ते आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचेत. आपल्याला त्यामध्ये साखर ॲड करायची, साधारणतः 1 चमचाभर इतकी. सेंधव मीठ म्हणजेच काळं मीठ ॲड करायचं आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे. आणि साधारणतः 1/2 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. वॉटरमेलन ज्यूसला लिंबाचा रस आणि काळ्या मिठाने अगदी भन्नाट अशी चव येते, त्यामुळे हे आवर्जून टाकायचं. आता मिक्सरमधून आपण हे ग्राइंड करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी वॉटरमेलनची प्युरी आपण मिक्सरमधून करून घेतली आहे. यामध्ये आता आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी ऍड करायचे. तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडे सुद्धा ऍड करू शकता. हवं तर एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आणि ग्लासमध्ये आता हा वॉटरमेलन ज्यूस आपण काढून घेऊयात. यामध्ये मस्त अशी पुदिन्याची पानं टाकायची. पुदिन्याच्या पानाने सुद्धा ह्या ज्यूसला अगदी भन्नाट असा फ्लेवर येतो. थंडगार असं वॉटरमेलन ज्यूस प्यायला खूप जास्त भारी लागतो. तुम्ही अजून कधी वॉटरमेलनचा ज्यूस बनवला नसेल तर नक्की बनवा, एकदम भारी लागतो प्यायला. सध्या मार्केटमध्ये भरपूर असे कलिंगड आपल्याला पाहायला मिळतात, नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप भन्नाट बनते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.